तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता चालू आहे नवरात्री आणि नवरात्रीनिमित्त आपण कुठेतरी जावा म्हटला फिरायला। तर मित्रांनो, आज जाणार आहोत मी मांडोदेवी, जे की आपल्या गोंदिया जिल्ह्यातील फेमस प्लेस आहे, मांडोदेवी देवस्थान। तर मित्रांनो, तिथं मी जाणार आहोत एकटाच, कारण आता मित्र वगैरे तर सगळे बिझी झालेले आहेत, सगळे आपल्या आपल्या कामामध्ये असतात। तर मी चाललो एकटाच आज। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे हा 0 रुपये चॅलेंज होणार आहे, 0 रुपीज चॅलेंज, जे की आपण 0 रुपयामध्ये प्रवास पण करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आता जातो मी आपल्या गावच्या बसस्टॉपकडे, तर चला मग तिकडे भेटू मग, चला मग। तर मित्रांनो, फायनली मी आता घरून निघलो, आता जातो बसस्टॉपकडे, इकडं एकटाच जाऊन राहिलो पायदळ पायदळ आता। तर मित्रांनो, फायनली मी इकडे आलेलो आहे आपल्या गावच्या बसस्टॉपकडे, पाहू शकता हा आहे आपल्या गावच्या बसस्टॉप। आता निघतो मी एकटाच इकडे चाललो। तर मित्रांनो, पायदळ पायदळ मी आता आपल्या गावच्या नैराजवळ आलेलो आहे। तर मित्रांनो, हा जो 0 रुपयाचा चॅलेंज आहे हा मी फर्स्ट टाईम आता करत आहोत, आता कसा काय एक्सपिरियन्स राहते तर आता बघू मित्रांनो। तर व्हिडिओला पूर्ण बघा, तेव्हाच कळेल। तर आता कोणी आपल्याला भेटते का तर बघू, तोपर्यंत आपण चालत राहू, आपल्याला कोणी भेटला तर थांबवू त्याला। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आता टायमिंग झाली आहे 12 वाजले आता, आणि तपन पण खूप कडक लागून राहिली आहे, जोराची तपन। तपन बोले तो धूप, हिंदी में बोलते तपन, मराठी में बोलते तपन। तर मित्रांनो, आता बघू कोण भेटते का तर। आपण इकडं आलो मोडीवर खाडीपारच्या, आणि जाऊन राहिलो एकटाच। आतापर्यंत गाडीवाले तर काही भेटून नाही राहिले, बघू आता काय होते तर समोर। तर मित्रांनो, 1 किलोमीटर मी आलो गाडीना, एका भाऊनं थांबवलं होतं मला, कारण व्हिडिओ वगैरे तर काढावं काही जमलाच नाही, एक खड्डे थांबवलं ना आणि बसलो मी, तर थोडासा काढलो व्हिडिओ। तर चला आता समोर 1 किलोमीटर आता आलो मी समोर खाडीपारच्या फाट्यापर्यंत ह्या। तर आता चाललो पैदल पैदल, अजून पाहू आता कोण भेटते तर आपल्याला, चला। भाऊ कुठे? भाऊ कुठे चालला? हा जांभळे मुरदली। तर मित्रांनो, हा भाऊ भेटला आपल्याला खाडीपारच्या समोर, तर आता हा चालला मोहाडी। तर याच्यासोबतच चाललो मी आता शॉर्टकटमध्ये इकडून जांभळीवरून सीधा मोहाडी चाललो, तर चला भाऊ। You're breaking it down, it falls to the ground, 'cause I had lost what you just found,
तर मित्रांनो फायनली आता आपण मोहाडीमध्ये आलेलो आहे. हा भाऊ आहे आता इथपर्यंत सोडला पेट्रोल पंपापर्यंत, आता चालला मग. तर ठीक आहे भाऊ. चला ठीक आहे मग. तर मित्रांनो आता आलो आहे मी मोहाडी चोप्याच्या समोर आहे मोहाडी. आता जातो पैदल पैदल. पाहू आता इकडे कोण भेटते का. तर माझं प्लॅनिंग अशी होती की आपण इकडून दुसऱ्या रस्त्याने यावं म्हणून मुंडीपारवरून, नाही का. तर तो भाऊ भेटला आपल्याला खाडीपारच्या समोर, त्याच्यामुळे तो साटकट जाऊन म्हणला, तर त्याच्यामुळे आलो मी इकडं आता त्याच्यासोबत मोहाडी. आता मोहाडीवरून तर जास्त दूर नाही. चला काय होतं तर आता कोण भेटते तर पाहू. तर मित्रांनो फायनली त्या काकाजीने आपल्याला मोहाडीवरून तुमसरपर्यंत सोडलाय. आता पाहू आपल्याला नेक्स्ट कोण भेटतं. तर तोपर्यंत चालत राहू, भेटला तर थांबू. चल बाबा जी मांडू देवी. चल हो देऊन टाका. ठीक आहे, धन्यवाद बाबाजी. तर मित्रांनो फायनली मी आता मांडोदेवीमध्ये पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो आपण 12 निघलो होतो, तर आपल्याला इथे यायला 1:30 म्हणजे आपल्याला 1.5 तास लागला. लिफ्ट मागत मागत यावा लागला कारण आपला 0 रुपये चॅलेंज होता, 0 रुपयात प्रवास करायचा होता आपल्याला. तर मी आलो मित्रांनो इथं आता मंदिरावरती जातो तिकडं. तर व्हिडिओ पूर्ण बघा मग. तर मित्रांनो आता पूजेचे सामानाचे दुकानं वगैरे दाखवतो पहिल्यांदा, आपल्याला घ्यायचे पण आहे आणि मग जातो मंदिरावरती सरळ. तर चला मग. तर मित्रांनो हे बघू शकता ह्या साईडला सगळे हे सगळे दुकान आहेत, पूजेचं सामान सगळं भेटेल तुम्हाला इथं. तर चला मी इथं ह्या काकूच्या इथून घेतो मी सामान वगैरे पूजेचं. काकू पूजेचं सामान किती आहे. 50 रुपये देणार. हा तर मित्रांनो पूजेचं सामान वगैरे आपलं घेऊन झालेलं आहे.
तर आता पूजा पाठ वगैरे करतो वरती जाऊन मंदिरावरती आणि मग दाखवतो. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे मांडदेवी. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या मांडूदेवीची महिमा अपार आहे. नवसाला पावणाऱ्या देवी अशी मांडूदेवीची ओळख आहे. अतिशय घनदाट जंगलात आणि निसर्गरम्य ठिकाणी पहाडावरती दगडाखाली मांडूदेवीचं मंदिर आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील लाखो भाविक इथं दर्शनाला बाराही महिने येत असतात. चला तर आज आपण आदिवासींचं कुलदैवत असलेल्या मांडूदेवीचं दर्शन करूया. तर मित्रांनो, जाताना आपल्याला श्री गणेशाचे दर्शन आधी करायचे आणि नंतर मग देवीचे, मांडूदेवी मातेचे आणि दुर्गा माता वगैरे तिकडे, आणि पाहू शकता इकडे गार्डन वगैरे. हा गार्डन आपला इथला. तर मित्रांनो, आपले श्री गणेशाचे दर्शन झालेले आहेत. आता आपल्याला मांडूदेवी माताचे दर्शन करायचे आहे. तर चला जाऊया आपण मांडूदेवी माताच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, बघू शकता किती भाविकांची गर्दी आहे. अजून दाखवतो तुम्हाला इथं आतमध्ये. तर मित्रांनो, बघा गर्दी किती आहे भाविकांची. तर मित्रांनो, आपण आता दर्शन वगैरे घेऊया. जय मातादी. तर मित्रांनो, पाहू शकता किती मोठा दगड आहे. हा मंदिराच्या वरती आहे आणि याच्या खाली आहे मंदिर मांडूदेवी माताचं. आणि इकडं बघा मित्रांनो, हे सगळे इकडं नारळ वगैरे फोडत आहेत भाविक भक्त. आणि इकडं पूजा वगैरे पहा, इकडं पूजा वगैरे चालू आहे सगळ्यांची. तर मित्रांनो, आपण पण पूजा करूया आता इथं. तर मित्रांनो, आता इथं पूजा वगैरे करून घेतो मी आणि नंतर मग दाखवतो. तर मित्रांनो, आपली फायनली पूजा वगैरे झालेली आहे आणि नारळ वगैरे पण फोडून झालेले आहे. तर चला तुम्हाला आता मधुसूदन मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे मधुसूदन मंदिर आणि याच्या आत गुफा आहे, सगळी गुफा आहे. ह्या गुफेच्या अंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. तर चला तुम्हाला दाखवणार आहोत मी आता. तर पहा किती मोठी गुफा आहे आणि याच्या आतमध्ये भाविक भक्त आहेत. तर पाहू शकता तुम्ही कोणी फोटो काढत आहेत. तर लाइटिंग वगैरे तर मस्त आहे इथली. आणि ह्या श्रीकृष्ण भगवान पाहू शकता. आणि इथं आपल्याला उभा पण असा सरळ राहायला जमत नाही. खूप मस्त आहे गुफा ही पाहण्यालायक मित्रांनो. पहा मस्त आहे. आणि इथून आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर चला इकडं पण तुम्हाला दाखवतो आता मी. पहा किती मोठाले दगड आहेत इकडं. आणि अजून इकडं तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन. पहा किती भयानक वाटत आहे दगड. तर इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. हे काही मुलं आहेत इथं फोटोस वगैरे काढतात तिथं. तर मित्रांनो, आपण मगाशी इथं पूजा वगैरे केलो. तर पहा इथं हे सगळी पूजा वगैरे करतात तिथं लोक. पहा किती भाविक भक्त आहेत इथं. आणि खूप गर्दी होती नवरात्रीला. खूप मस्त गर्दी असते इथं. आणि इकडं आपण आता दुर्गा माताचे दर्शन करूया. तर इकडं हे दुर्गा माताचं मंदिर. आणि पहा किती मोठाले दगड आहे तिथं. खूप भारी वाटते मस्त इथं. आणि ते आणि मित्रांनो, इथं प्रेमविवाह पण होत असतात ह्या मंदिराचमध्ये. ह्यावरच मंदिरामध्ये होत असतात लग्न, लव्ह मॅरेजवाल्यांचे. तर पहा किती मोठा दगड आहे. असा वाटते का आपल्याला हा पडत आहे खाली. म्हणजे असा वेगळंच वाटतं आहे. म्हणजे पूर्ण भारीच वाटते इथं बघायला. पाहू शकता किती जबरदस्त. आणि हे हनुमानजीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, चला आता आपण तिकडेच जाऊया. तिकडे तुम्हाला ज्योती वगैरे पेटवलेल्या आहेत. अखंड ज्योती आहेत तिकडे पेटवलेल्या. तर तुम्हाला दाखवतो तिथल्या पण आता. तर चला तिकडे मग जाऊया आपण. पहा किती मस्त वाटतं इथं. तर पहा इकडं पण भाविक भक्त आहेत. ज्योती वगैरे पेटवलेल्या आहेत आतमध्ये. ते पाहत आहेत इथं.
आणि तिकडं महाराज जी वगैरे आहेत, राख वगैरे देत असतात तिथं नवरात्रीमध्ये। तर पहा इथं ह्या ज्योती आहेत, कलश 1 ते 700 आहेत इथं। पाहू शकता ह्या आहेत ज्योती पेटवलेल्या आतमध्ये। इथं 700 आहेत ह्या रूममध्ये। आणि इकडं बघा, इकडं महाराज जी आहेत, इथं राख वगैरे देत असतात। पाहू शकता लहान लहान मुलं आहेत। तर मित्रांनो, पाहू शकताय किती मोठाले दगड आहेत आपले, पाहू शकताय। आणि इकडं पूर्ण जंगल, जंगलच आहे इकडे बघा। पाके वाढले दगड आहे ते मोठे मोठे। आणि इकडे पूर्ण जंगल आहे। चला आता तिकडे जाऊ। तर मित्रांनो, ते बघा, ते आहेत नळ वगैरे। इथं पिण्याचं पाणी वगैरे असते ते साईडला तिकडे। तर मित्रांनो, पाहू शकताय किती महादेवाची मोठी मूर्ती आहे, बघू शकताय। आपल्याला येताना दर्शन करायचे आहे आणि जाताना आधी गणेश भगवानचे, नंतर मग दुर्गा माताचे, आणि उतरताना महादेवाचे। तर बघू शकता किती मोठी मूर्ती आहे। आणि इकडं गार्डन पाहू शकता, मस्त फोटोशूट साठी मस्त प्लेसेस आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणाहून व्ह्यू बघा किती खतरनाक येत आहे। आणि हा बघा भाऊ कसा फोटो काढत आहे इथं, कारण इथं फोटोज वगैरे मस्त निघतात खतरनाक पूर्ण। आणि ती बघा मूर्ती किती खतरनाक वाटत आहे ह्या ठिकाणाहून, बहुत भारीच। तर मित्रांनो, हा जो स्टेज दिसून राहिला, इथं चैत्रामध्ये लग्न सोहळा होत असतो आणि इथं खूप म्हणजे भारीच गर्दी असते चैत्राला, यात्रा पण असते। आणि खूप असं चांगलं इथं लग्न वगैरे, सामूहिक लग्न सोहळा होत असतो इथं ह्या ठिकाणी। तर मित्रांनो, इथं खूप मोठा स्टेज आहे आणि इथं सामूहिक लग्न सोहळा मस्त चांगल्या प्रकारे होत असतो आणि सुटसुटीत जागा पण आहे। तर चला मित्रांनो, आता गार्डन वगैरे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, चला आता आपण गार्डनिंग एरियामध्ये एंट्री करू ह्या गेटमधून। तर पहा इथं हे दुकानं वगैरे आहेत काही, इथं नाश्ता पाण्याची सगळी दुकानं आहेत इथं, बघू शकता मित्रांनो। हे इथं तुम्हाला गुपचूप वगैरे सगळेच भेटणार आहेत, नाश्ता पाणी सगळंच भेटणार आहे इथं तुम्हाला। आणि पहा इथं खूप मोकळी जागा आहे आणि खूप गार्डनिंग एरिया आहे, म्हणजे इथं झुले वगैरे लहान मुलांसाठी मस्त आहे इथं गार्डनिंग एरिया। आणि कपल्स म्हण इथं येत असतात खूप, पाहू शकता मस्त लहान लहान मुलं खेळत आहेत इथं। ते बघा झुला झुलत आहे तिकडे, कोणी मस्त फुल एन्जॉय करत असतात इथं ह्या गार्डनमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही पण या इथं। पहा तिकडं तलाव आहे आणि हा संपूर्ण गार्डन आहे, इथं हे लावले आहेत आपले झुले वगैरे बघा। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा गार्डन आहे, तेवढा काही खास वगैरे नाही आहे पण आहे, ठीकच आहे। इथं खूप लोक येत असतात, कपल्स वगैरे म्हणा, खूप मस्त आहे, पाहू शकता हा गार्डन। तर मित्रांनो, आता जाऊ आपण घरी सरळ, काहीतरी खावं पण, नाश्ता पाणी करू आणि निघू मग इथून। चला मग। तर मित्रांनो, आपला नाश्ता पाणी वगैरे झालेला आहे
तर आता आपण गार्डनच्या बाहेर आलेलो आहोत. तर पहा इथं तेढा कॉलेजचे मुले पण आले होते इथं दर्शनाला. पाहू शकता हे मुलं वगैरे आहेत आणि इकडं खूप गर्दी होती आज. मस्त वाटला, यात्रा वगैरे मस्त असते इथं. तर तुम्ही पण नक्की या इथं. पाहू शकता दुकाने वगैरे किती सजलेले आहेत आणि खूप भारी वाटलं. इथं नवरात्रीला यात्रा असते, चैत्राला पण असते आणि शिवरात्रीला आणि संक्रांतीला पण यात्रा भरत असते इथं. आणि इथं खूप भाविक भक्त येत असतात. छत्तीसगड राज्यातून येतात, मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातून येत असतात इथं लोक. आणि खूप इथं क्राऊड असते, मस्त खूप गर्दी असते आणि तशी मज्जा पण येते आपल्याला इथं. आणि चांगलं प्लेस आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की या इथं. तर आता मी जाऊन राहिलो बाहेर, आपल्याला कोण भेटते का तर बघू. आता आपण आपल्याला जायचं आहे अजून आपल्याला फ्रीमध्ये प्रवास करायचा आहे इथून घरापर्यंत. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झाले, आता निघतो मी घराकडे सरळ. आता पाहू आपल्याला अजून कोणी भेटते का तर इकडं. आता जातो मी. तर बढिया वाटलं इथं येऊन, मस्त मजा आली. तुम्ही पण या इथं, मस्त आहे प्लेस. पाहू आता कोण भेटतं तर आपल्याला. चला. तर मित्रांनो, आता आलो तेढ्यामध्ये. आता ते काकाजी वगैरे भेटले, एक त्यांच्या गाडीवर आलो तेढ्यापर्यंत. आता पाहू वगैरे कोण भेटते का तर आपल्याला. बघा, हे तेढ्याची कॉलेज आहे, तेढ्याची कॉलेज आहे बघा. पाहू आता आपल्याला कोण भेटते अजून. चला मग. तर मित्रांनो, आता तुमसरमध्ये आलो, इकडं बाबाजी वगैरे भेटले होते मगाशी आपल्याला, तेच भेटले आणि आता पण तेच भेटले. तर आता 10 ते 12 किलोमीटर आहे इथून मुंडीपार. आता मुंडीपारला जाऊ आपण, कोण भेटते तर पाहू मग. तर चला भेटू मग. तर मित्रांनो, आता आलो मी गिधाडीच्या समोर. गिधाडीपर्यंत आपल्याला स्कूटीवाले काकाजी मिळाले आणि इथून एक भाऊ मिळाला आपल्याला. तर आता गिधाडीच्या समोर आलो थोडा मी. तर चला आता जाऊ पायदळ पायदळ, अजून कोणी भेटते का तर आपल्याला बघू मुंडीपारपर्यंत. तर चला मग. पुन्हा आता मित्रांनो मोहाडीला आलो मी. तो भाऊच मिळाला समोर आला, अजून तो मागे थांबतो म्हणून. आणि मग पुन्हा तोच भेटला. आता मोहाडी आलो मी. आता जातो मुंडीपार. तर चला मग, अजून कोण भेटते का तर बघू. जिंदगी एक सफर है सुहाना, या कल क्या हो किसने जाना. मित्रांनो, आता चाललो मी पायदळ पायदळ. पाहू आता कोण भेटते का तर अजून. तोपर्यंत पायदळ पायदळच जाऊ आपण. तर मित्रांनो, फायनली मुंडीपार मध्ये आलो. आता मी ते काकाजी वगैरे भेटले होते स्कूटीवाले. तर आता जातो, कोण भेटते तर पाहू आता.
पाहू शकता है शाळा आहे जिल्हा परिषद. हाय मुंडी पार. तर मित्रांनो फायनली मी आता मुरदुलीला पोहोचलो. आपल्याला इकडे डव्याचे एक भाऊ मिळाले होते, त्यांनी आपल्याला आणलंय तिथून. तर आता जातो घरी मी सरळ इथून. पाहू अजून आपल्याला कोण भेटते का. तर तर फायनली मित्रांनो मी घरी पोहोचलेलो आहे. आता 5 वाजले आणि आपल्याला मुरदोलीवरून पिकअप भेटला, त्याच्यानेच आपण गावापर्यंत आलो. आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक्स करा, कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.